ढेकणं चिरडायला तोफेची गरज नाही ती ढेकणं नुसती अशीच चिरडायची असतात यांच्यासाठी गोळीबार करण्याची गरजच नाहीत ही ढेकणं आपलं रक्त पिऊन फुगलेली आहेत त्यांना चिरडण्याची ताकद तुमच्या एका बोटामध्ये मतदानाच्या दिवशी एक बोट या ढेकणाऱ्या चिरडून टाकणार आहे तुम्ही शिवसेना नाही फोडण्याचा प्रयत्न करत तुम्ही मराठी माणसाच्या एकज्युटीवरती घाव घालताय तुम्ही हिंदूंच्या ज्युटीवरती घाव घालतात जे हिंदुत्व उभं करण्यासाठी शिवसेना प्रमुखाने आखा आयुष्य वेचलं ते हिंदुत्व आज उभं राहिल्यानंतर त्याला धुमारे फुटत असताना ज्यांनी तुम्हाला साथ सोबत दिली अरे कोण तुम्हाला विचारत होतं गल्लीतलं कुत्र विचारत नव्हता भाजपला आणि तेव्हा जर का शिवसेना प्रमुख यांच्या मागे राहिले नसते उभे तर आज हे कुठे दिसले असते दिसले असते तुम्हाला पण एवढ्या निष्ठुरपणाने वागतायत निर्घुणपणाने वागतायत की ज्यांनी सोबत दिली त्यांना पहिले संपवा बघा प्रयत्न करू बघा प्रयत्न करू आज संजय कदम आणि त्यांच्याबरोबर हजारो लाखो कार्यकर्ते शिवसेनेत आलेले आहेत होय मी शिवसेनाच म्हणणार कारण निवडणूक आयोगाचा फैसला आम्हाला मान्य नाही अजिबात नाही निवडणूक आयोग चिन्ह आणि नाव कदाचित देऊ शकत असेल पण पक्ष देऊ शकत नाही आम्ही देऊ देणार नाही आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलेलो आहोत पण आज संजय करम शिवसेनेत आलेत सोबत बरेच जण आलेले आहेत तुमच्यासारखे खंदे शिवसैनिक तर सोबत आहेतच मैदानाचं नाव सुद्धा आहे गोळीबार मैदान पण मला एक शिवसेना प्रमुखांनी शिकवलंय की उद्धव ढेकणं चिरड्याला तोफेची गरज नसते ढेकणं नुसती अशीच चिरडायची असतात यांच्यासाठी गोळीबार करण्याची गरजच नाहीत ही ढेकणं आपलं रक्त पिऊन फुगलेली आहेत त्यांना चिरडण्याची ताकद तुमच्या एका बोटामध्ये मतदानाच्या दिवशी एक बोट या ढेकणाना चिरडून टाकणार आहे तोफेची काय गरज आहे या तोफा माझ्या आहेत ना मुलूक मैदानी तोफा आहेत आज सुद्धा दोन तीन तोफा इकडे धडाडलेस ना भास्करराव आहेत आनंद गीतेजी आहेत सुषमाताई आहेत संजय कदम आता आणखीन एक पहिलीच आपली एक ती तोफ होती ती परत आपल्यात आलेली आहे सगळ्या तोफाच आहेत पण तोफा या देशद्रोह्यांविरुद्ध वापरायचे असतात दुर्दैव आपलं असं की ज्यांना आपले आपले कुटुंबीय मानलं ज्यांना तुम्ही मोठं केलं त्यांनीच आपल्या आईवरती वार केलेला आहे होय शिवसेना ही आमची आई आहे जर शिवसेना ही चार अक्षर नसती तर तुम्ही आम्ही कोण होतो आणि आज जे टीमक्या माजवत आहेत की आम्ही बाळासाहेबांची विचार घेऊन पुढे चाललेलो आहोत त्यांना मला सांगायचे की तुमचा जन्म कदाचित झाला असेल तुम्ही कदाचित मला असं सा सांगितलं कोणीतरी की केशवरावांकडे ड्रायव्हर होते मला माहित नाही सा असं सांगितलं कोणी त्यावेळेला इकडे किशोर कानडे होते त्यावेळेला किशोर कानडे होते मुंबईच्या नंतर पहिला भगवा इकडे फडकवला होता दत्ताजी साळवी दत्ताजी नलावडे वामनराव महाडिक सुभाष देसाई इकडे बसलेलेच आहेत सगळे कोकणी आमचे जीवाला जीव देणारी सहकारी इकडे बसलेलेच आहेत आणि जर तुम्हाला असा तुमचा एक गर्व असेल की आम्ही म्हणजे शिवसेना आम्ही शिवसेना बांधली तर घ्या स्वीकारा आव्हान शिवसेना नाव बाजूला ठेवा तुमच्या आईवडिलांचं नाव लावा जर त्यांना लाज वाटत नसेल तर आणि पक्ष बांधून दाखवा नाही दोघांनाही जर तुम्हाला तुमच्या आईवडिलांचं नाव लावायला लाज वाट वाटत नसेल तर आणि तुमच्या आईवडिलांनी तुमचं नाव त्यांचं नाव वापरायला तुमची लाज वाटत नसेल तर लावा